चला शेवटचे सहा बॉल आणि आता धावा हव्या आहेत त्यात दहा. सहा मध्ये दहा. कोणाचं पार जड राहील, किसकी सरकार बनेगी हे देखील पाहणं गरजेचं आहे. दापोली की कोंबट भुजे या मॅच वरती कोणाचं राज्य प्रस्थापित होईल. बॉलिंग ट्रॅक वरती सुमित आणि समोर असणार आहे करण, ज्याने आपल्या धडाकेबाज खेळीने प्रभावित केले सर्वांना. बॉल हवेमध्ये आहे, बॉलर डाऊन द बॉल, कॉटन बॉलची संधी आणि पहिल्याच बॉल वरती सफलता मिळवून दिली आपल्या टीमला सुमितने. करणला परतावे लागले माघारी, त्यामुळे येणाऱ्या नवीन बॅटरला संधी मिळणार आहे. सो ही संधी आता मात्र ग्रॅप करावी लागेल टीम दापोलीला. त्यावेळेस मात्र बॉल हवेमध्ये आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या थेट बाहेर. सहा धावांकरिता हे आव्हान मात्र आता एक समान केलंय. दोघांचंही पार्ट जड आहे. समसमान संधी, कधी मिळते आघाडी दापोलीला तर कधी आघाडी मिळते कोंबट भुजेला. यावेळी फटका फसला परंतु बॉल भरपूर दूर आहे फिल्डर पासून, त्यामुळे कदाचित दोन मिळतीलही. आणि न्हावा टुर्नामेंट मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा हा मानकरी का ठरला याचं उदाहरण मात्र देत असताना षटकाराने आपण पाहिलं. आता येणारे बॉल बाकी आहेत, तीन धावा करायच्या, दोन दॅट शुड बी कंपल्सरी. कंपल्सरी चेसिंग इज द रूल ऑफ द टुर्नामेंट. सो या दोन धावा ज्या आहेत त्या कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला बनवाव्या लागतील. बटरफ्लाय फिल्डिंग सजवली जाते आता, अगदी क्लोज केले सर्व खेळाडूंना. खर तर रेनी सीझन मध्ये आपण पाहतो की पॉवर प्ले नसतो, परंतु तरी देखील ऑन साइडला खेळत पहा एक रन पूर्ण केली आहे. आता एका धावेची गरज असणार आहे ती विनोदला आणि कंपल्सरी चेसिंग आहे. कंपल्सरी चेसिंग आहे, दोन मध्ये एक पाहिजे. मॅच अतिशय उत्कंठावर्धक, हायर स्कोर मॅच लास्ट बॉल पर्यंत लास्ट रन पर्यंत जाते हे मात्र खरोखर या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य मानलं जाईल. कारण सकाळपासून धावा होत नव्हत्या, आता धावा झाल्यात परंतु त्या शेवटच्या क्षणापर्यंत चालल्यात. दोन मध्ये एक पाहिजे विनोद साठी. आता आणखीन अटॅकिंग फिल्डिंग क्लोज केली गेली. ऑन साइडला खेळेल गॅप मध्ये आणि ते सामना जिंकला तो म्हणजे कोंबट भुजे टीमने. अभिनंदन टीम कोंबट भुजे आणि हार्ड लक टीम दापोली. प्रयत्न चांगले झाले परंतु चुका कुठे झाल्या त्याचा शोध घ्या आणि पुढील वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा. चला टीम बेलवली कॅप्टन आणि टीम कोंबट भुजे कॅप्टन. आणि या क्षणाला आता मॅन ऑफ द मॅच आपण डिक्लेअर करूया, ज्याने मात्र मॅच खेचून आणली दापोली टीमच्या घशातून, अगदी जवळून सामना हिसकावून घेतला तो म्हणजे नशीब ठरला सामनावीर.